जरंगे पाटलांच्या आवाहनानंतर मराठा आंदोलक रस्त्यावर, ठाणे, मालेगाव, सोलापूर, लातूरसह नाशकात रास्ता रोको। शरद पवारांच्या हस्ते रायगडवरून नव्या तुतारीची नाचं अनावरण, यावेळी खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड तसेच अनेक नेते उपस्थित। नवे डाव आखण्यासाठी बरेच लोक कामाला लागलेत, मंत्र्यांजवळचा व्यक्तीच षडयंत्र रचतोय, जरांगेंचा सरकारवर आरोप। 10% मराठा आरक्षण जबरदस्तीने थोपवलं जात आहे, जरांगेंचा सरकारवर हल्ला बोल। रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करा, शांततेत आंदोलन करा, विद्यार्थ्यांना मदत करा, मराठा समाजाने उद्या आंतरवालीत बैठकीला यावं, मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांकडून पोलिसांकडून नोटीस, जरांगेंचं आंदोलन सोशल मीडियावर पोहोचवणाऱ्या विनोद उबाळेंना पोलिसांकडून नोटीस। राहुल नार्वेकर लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता, नार्वेकर दक्षिण मुंबईतून लढणार असल्याची भाजपमधील वरिष्ठ सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। पवार गटाच्या राजेश टोपेंनी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात घेतली अजित पवारांची भेट, अजित पवार आणि राजेश टोपेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणे यांचे नाव जवळपास निश्चित असल्याची सूत्रांची माहिती, भाजपमधील केंद्रीय नेतृत्वाचे राणेंना लोकसभेसाठी तयारीला लागण्याचे आदेश, पहिल्या यादीत उमेदवारीची घोषणा होण्याची दाट शक्यता। राज्यातील निवासी डॉक्टर सलग तिसऱ्या दिवशीही संपावर, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतही तोडगा नाहीच, रुग्णसेवेला मोठा फटका। इंडिया आघाडीचा आज पुण्यात मेळावा, काँग्रेस भवनमध्ये होणार मेळावा, मेळाव्यातून लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता। इंडिया आघाडी पुन्हा रुळावर, युपी, मध्य प्रदेश पाठोपाठ पश्चिम बंगालमध्येही जागा वाटपावर मतैक्य होण्याची शक्यता। आरपीआयची भाजपाकडे लोकसभेच्या 2 जागांची मागणी, शिर्डीतून स्वतः रामदास आठवले निवडणूक लढण्यास इच्छुक। निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज दिल्लीत महत्वाची बैठक, सर्व राज्यातील निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची जेपी नड्डांच्या अध्यक्षतेत होणार बैठक। अपंग वृद्धांना घरातूनच करता येणार मतदान, लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोग देशभर सुविधा उपलब्ध करून देणार। समृद्धी हायवेचा नागपूर भंडारा, नागपूर गोंदिया, नागपूर चंद्रपूर असा तिहेरी विस्तार, एमएसआरडीसीकडून निविदा जारी। मालेगावात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, मराठा आंदोलकांनी रोखला मुंबई अंगारा महामार्ग, आंदोलकांकडून 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा। राहुल नार्वेकर आजच करणार लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात, नार्वेकर लोकसभा निवडणुकीचा नारळ, आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभेतून फोडणार। दिल्लीत काँग्रेस 3 जागा तर आप 4 जागांवर लोकसभा लढवणार, आप आणि काँग्रेसच्या संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा। गुजरातमध्ये 24 जागा तर चंदीगडमध्ये काँग्रेस सर्व जागा लढवणार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी पुन्हा किरण सामंत चर्चेत, किरण सामंतांचा राणेंचा आशीर्वाद घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओमुळे किरण सामंत निवडणूक लढणार असल्याची चर्चा। अजित पवार रोहित पवारांच्या उपस्थितीत पार पडली कालवा समितीची बैठक, शेतकऱ्याला लावलेल्या पाणीपट्टीत 6 ते 7 पटीने वाढ केली असून येणाऱ्या एप्रिलमध्ये पाणी सोडण्यात यावं, रोहित पवारांची मागणी। विकास कामांना एकदा दिलेली मंजुरी रद्द कशी करता, उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल, सुनावणीपर्यंत काढण्यात आलेल्या जीआरचा वर्कऑर्डर काढू नका, रवींद्र धंगेकरांचा याचिकेवर उच्च न्यायालयाचा निर्णय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर, दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी करणार वर्धा यवतमाळ नांदेड मार्गावरील पहिल्या रेल्वेचं उद्घाटन। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांचा उद्या यवतमाळ दौरा, महाजन करणार प्रधानमंत्री यांच्या सभास्थळाची पाहणी। साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, प्लॅटफॉर्म उंच करावा, तसेच इतरही अनेक मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यातील ग्रामस्थ आक्रमक, लवकरात लवकर मागण्या पूर्ण न केल्यास ग्रामस्थांचा रेल रोको आंदोलनाचा इशारा। कोकणातील हापूस, मुंबईतील वाशीसह पुणे अहमदाबादमधील बाजारात दाखल, हापूसच्या 3 ते 8 डझनच्या पेटीला मिळतोय 3000 ते 6000 रुपयांपर्यंत दर। माडाच्या 3033 घरांसाठी आज सोडत, ठाण्यातल्या गडकरी रंगायतनमध्ये निघणार सोडत।
बायजू या कंपनीतून संस्थापक बायजू रवींद्रांनी यांना हटवण्याचा मतदानातून कौल, भागधारकांना बायजूवर गैरव्यवस्थापनाचा आरोप। पुणे ड्रग्स प्रकरणात दिल्लीतून अटक केलेल्या आरोपींना 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, संदीप कुमार, संदीप यादव आणि दिवेश भूतानी या तिन्ही आरोपींना 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।